नेक्स्ट आहे भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील. ब्राझीलचा अक्षरोत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. आता ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जर पाहिला आपण, तर एक तर विषुववृत्त या देशाच्या मध्यातून गेलेलं आहे, बरोबर आहे का? दुसरं म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार जर पाहिला आपण, तर 23.5 म्हणजे जे मकरवृत्त आहे ते सुद्धा या देशातून गेलेलं आहे, म्हणजे याचा अक्षवृत्तीय विस्तार बराच आहे. म्हणजे काही भाग हा विषुववृत्ताजवळ आहे, तर काही भाग हा मकरवृत्ताजवळ आहे, आणि या रिझनमुळं हवामानामध्ये थोडीशी ब्राझीलमध्ये काय आढळते, विविधता. जसे विषुववृत्ताजवळ उष्ण, तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. आणि यामध्ये जर आपण विषुववृत्ताजवळ जर गेलो, तर हवामान जे आहे ते उष्ण स्वरूपाचं आहे, अर्थातच ॲमेझॉनचे खोरे वगैरे, की नाही? आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेस गेलो जर आपण, तर हवामान कसं आहे, समशीतोष्ण आढळतं. आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वी व्यापारी वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो. आणि या देशामध्ये आपण दोन प्रकारचे वारे पाहिले, आग्नेय वारे आणि ईशान्य वारे. तर या दिशेकडून येणारे जे वारे आहेत त्यांना आपण पूर्वीय वारे म्हणू, किंवा त्यांना व्यापारी वारे म्हणतो. आणि या व्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की या वाऱ्यापासूनच या देशामध्ये काय पडतो, पाऊस पडतो. आणि हे वारे आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून वाहतात. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. आता वरती पाहिलं आपण की ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, तर त्याचा काही भाग उत्तरेकडील अटलांटिक महासागरापर्यंत या किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आता हे पण आपण पाहिलं होतं की समुद्रावरून येणारे जे व्यापारी वारे आहेत, तर त्याला अडथळा कोणी निर्माण केला, अजस्र कडा. आता या अजस्र कड्यानं अडथळा निर्माण केल्यामुळं किनारी भागामध्ये काय होतं की हे ढग उंच जातात आणि पाऊस पडतो, है की नाही? त्याला आपण कोणत्या प्रकारचा पाऊस म्हणलो होतो, प्रतिरोध. परंतु हा उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे इथे अत्यल्प पाऊस पडतो. आणि उच्चभूमीच्या आपण पलीकडे गेलो, तर हे जे व्यापारी वारे आहेत यांचा प्रभाव काय होऊन जातो, कमी. आणि त्या रिझनमुळं तिथे पाऊस अत्यंत कमी स्वरूपात पडतो, आणि त्याला आपण अत्यल्प पाऊस म्हणू. ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेत आढळतो. या शुष्क प्रदेशास आवर्षण चतुष्कोन असेही संबोधतात. आणि म्हणून हा जो प्रदेश आहे, तर हा ब्राझीलमध्ये कमी पावसाचा प्रदेश आहे, वातविन्मुख पर्जन्यछायेचा प्रदेश. आणि हा प्रदेश ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे, ईशान्य दिशेस आहे. आणि अतिशय कमी पाऊस पडणारा हा शुष्क प्रदेश आहे, म्हणून याला आवर्षणाचा काय म्हणतो आपण, चतुष्कोन. पहा जमते, बरे जमते का? ब्राझीलमधील हवामानाच्या विभिन्न घटकांचा अभ्यास करून सोबतचा तक्ता पूर्ण करा. आता सांगा, ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये हवामान कसं असेल, उष्ण. उच्चभूमीचं कसं असेल, थंड. पॅन्टनॉल भागात हवामान कसं असेल, सौम्य आणि समशीतोष्ण. त्यानंतर उत्तर किनारी आणि दक्षिण किनारी जे प्रदेश आहे, तिथं हवामान थोडंसं कसं असेल, समुद्री भागामध्ये हवामान थोडंसं दमट असतं, तर आर्द्रता जास्त असते, म्हणून सौम्य आणि आर्द्र असं युक्त आपण हवामान म्हणू. आणि अति दक्षिणेकडे सौम्य आणि समशीतोष्ण, जे की ऑलरेडी झालेलं आहे. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान तुलनेने कमी आहे. याच ऋतूनुसार विविधता आढळते. आता तापमान आपण पाहिलं होतं की ब्राझीलमध्ये वरच्या दिशेला तापमान 28 आहे, बरोबर आहे का? आणि खाली कितीपर्यंत होतं, 18°C आहे ना? तर ब्राझीलच्या उत्तरेकडील जो प्रदेश आहे विषुववृत्ताजवळचा, तो कसा आहे, उष्ण आहे. आणि दक्षिणेकडे तुलनेने तापमान कमी आहे. आणि ऋतुमानानुसार त्यामध्ये सुद्धा काय आढळते, विविधता. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. आता ब्राझीलचा जो किनारी भाग ॲक्च्युअल विषुववृत्ताजवळ आहे, तर तिथं तापमानामध्ये सहसा फरक पडत नाही, कारण विषुववृत्ताचं वैशिष्ट्यच असं आहे की विषुववृत्तामध्ये, विषुववृत्ताच्या जवळचा जो भाग आहे ना, तर तिथे वर्षभर हवामान जे आहे ते एकसारखं राहतं. त्याच्यामुळे ऋतूंची निर्मिती आपल्याला विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दिसून येत नाही. ते विषुववृत्तीय प्रदेशाचं वैशिष्ट्यच आहे की दिवसभर कडक ऊन, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस थोडंसं पर्जन्य, म्हणजे असे एक परिस्थिती असते तिथं. या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते, तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत.
म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित होतात. आता प्रश्न असा येऊ शकतो की ब्राझीलच्या किनारी भागात वादळे का येत नाही किंवा क्वचित का येतात, है की नाही? तर याचं रिझन जर पाहिलं आपण तर या प्रदेशामध्ये आत्ता पाहिलं आपण की वाऱ्यांचे जे उर्दू दिशेने वहन आहे, ओके, हे एक त्याचं पहिलं कारण आहे. दुसरं आहे की व्यापारी वाऱ्यांचा जो एकत्रीकरणाचा पट्टा आहे तर हा कसा आहे, क्षीण असल्यामुळे, म्हणजे इथं जे वाऱ्यांचे एकत्र येण्याचं प्रमाण कमी आहे. एकत्र जर आले तर आवृत्त तयार होतील, बरोबर आहे का? आणि आवृत्त म्हणजे तिथं वादळ, चक्रीवादळ अशी परिस्थिती तयार होते. परंतु एकत्रीकरणाचा पट्टा या भागात कसा आहे, क्षीण म्हणजे अतिशय कमी असल्यामुळं इथं आवर्त निर्माण होत नाही आणि त्यामुळं आवर्त स्वरूपाचा अर्थातच वादळी स्वरूपाचा पाऊस इथे वगैरे पडत नाही. या देशाच्या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधात येतो. आणि आपण पाहिलं की या देशातला सर्वात मोठं खोरं कोणतं आहे, ॲमेझॉन, आणि म्हणून बहुतांश भाग हा कोणत्या कटिबंधात आहे, उष्णकटिबंधात. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. आणि देशाच्या उत्तरेकडील भाग जो आहे तिथून जाणारं वृत्त म्हणजे 0° अक्षवृत्त, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो. या भागात हवेचे तापमान जास्त असते. आणि विषुववृत्त म्हणलं की तापमान सुद्धा जास्तच असेल. अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25° ते 28° सेल्सिअस असते, तर उच्च भूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते. ओके, आता वरच्या चार्टचे पॉईंट आले आता, है की नाही? चला ना आता की अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान कसं आहे, 25° ते 28°, म्हणून कोणता प्रदेश आहे तो उष्ण. उच्च भूमीच्या प्रदेशात जर गेलो आपण तर हवामान कसं आहे, थंड. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. आणि ज्या दोन प्रकारची किनारपट्टी आहे तर समुद्राच्या संपर्कामुळे वातावरण कसं आहे, सौम्य आणि आर्द्र. आर्द्र म्हणजे काय, की हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण काय असणे, जास्त असणे, आहे की नाही? म्हणजे एअर जी आहे ती थोडी सॅच्युरेटेड आहे ना, सॅच्युरेशन करत ना आपण कन्सेप्ट ह्युमिडिटी. हां, अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. हे सुद्धा आपण अगोदर ग्राफमध्ये अभ्यास केलेलं आहे की अमेझॉन जे आहे तर इथे पावसाचं पर्जन्य थोडंसं जास्त आहे. अप्रॉक्सिमेटली किती आहे, 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. आणि आग्नेय किनारपट्टीवर जर गेलो तर हे पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊन किती होतं, ते 1000 ते 1200 मिलीमीटर. त्यानंतर आहे, आता आपल्याला वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्याचा आलेख दिलेला आहे. त्यामध्ये जे ऑरेंज लाईन्स आहेत ते काय दाखवेल, पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये महिन्यावाईज, आहे की नाही? त्यानंतर ब्ल्यू लाईन काय दाखवते, किमान तापमान, आणि रेड लाईन कमाल तापमान. या अगोदर पण आपण असा ग्राफ अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न घेऊ आपण. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो का? आता दिल्ली, कोलकाता आणि मुंबई इथं जर पाहिलं आपण तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो, जे की आपल्या भारताचं फेमस ऋतू कालावधी म्हणू आपण, बरोबर आहे का? परंतु चेन्नईमध्ये जर पाहिलं आपण तर पावसाचं प्रमाण हे केव्हा जास्त आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. याचं कारण जे आहे तर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता इथे जो पाऊस पडतो ते नैऋत्य मोसमी वारे, आणि चेन्नईमध्ये कोणते आहे, ईशान्य मान्सून वारे. आणि ईशान्य मान्सून वारे कुठून वाहतात, बंगालच्या उपसागराकडून चेन्नईकडे वाहतात, आणि हे जे आहेत हे अरबी समुद्रावरून वाहणारे वारे आहेत. सेकंड, दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते? आता दिल्ली आणि कोलकाता, ओके, तर यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर तुम्ही पहा, जे जानेवारी महिना आहे तर जून जानेवारीमध्ये महिन्यामध्ये जर पाहिलं आपण तर कमाल आणि किमान तापमान दोन्हीमध्ये कमी आहे, पहा, बरोबर. आणि त्यानंतर कमाल तापमान जर पाहिलं आपण तर पीक, हायेस्ट पीक कोणत्या महिन्यामध्ये दिसेल आपल्याला, मे महिन्यामध्ये. इकडे पण जर पाहिलं आपण तर पीक जो आहे तर कमाल आणि किमान तापमानाचा हा कुठे दिसतो आपल्याला, मे महिन्याच्या कालावधीत दिसतो. त्यानंतर दोन्ही शहराच्या कमाल आणि किमान तापमानाच्या वक्राची उंची जी कमी होत जाते, तर कमी होत जाणारा जो कालावधी आहे तो कोणता आहे, ऑगस्टपासून तो कमी व्हायला लागतो आणि पार नोव्हेंबरपर्यंत हा कमी कमीच होत जातो, बरोबर. मग ते पोर्शन तुम्हाला दिल्लीमध्ये पण दिसेल आणि कोलकातामध्ये पण दिसेल. नेक्स्ट, चारही शहरांची
सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. आता अगोदर आपण दिल्ली शहराची पाहू. आता दिल्ली शहरामध्ये आपण किमान तापमान जर पाहिलं तर 5 अंशाच्या थोडंसं पुढं आहे पा, येते लक्षात? ओके, तर हा जो पॉईंट आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, 6 डिग्री कन्सिडर करू. ओके, 5 थोडंसं वर होता म्हणून किमान तापमान किती कन्सिडर करू आपण, 6. आणि कमाल तापमान जर पाहिलं आपण तर मे महिन्यामध्ये इथं एक पीक पॉईंट पाहिला होता आपण, जो की 40 थोडासा वर आहे, त्याला आपण किती डिग्री कन्सिडर करू, 41 41 डिग्री कन्सिडर करू. त्यानंतर सेकंड कोलकातामध्ये जर आलो आपण तर हा जो पीक आहे लोअर पीक जानेवारी महिन्याचा, तर हा 10 थोडासा खाली आहे, त्याला आपण काय कन्सिडर करू, 9 अंश सेल्सिअस. आणि जे कमाल तापमान आहे तर कमाल तापमान जर पाहिलं आपण तर ते या रेंजमध्ये आहे, तर ते 35 थोडंसं पुढं आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडी टेम्परेचर घेऊ आपण, त्याला किती घेऊ, 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर जेव्हा आपण मुंबई शहराकडे येऊ तर मुंबई शहराकडे जे किमान तापमान आहे, ओके, हे 15 अंशपेक्षा थोडंसं जास्त आहे, म्हणजे किती घेऊ त्याला आपण, 16 अंश. आणि जे कमाल तापमान आहे मुंबई, आता दमट हवामान आहे ना, त्याच्यामुळं तिथं जे कमाल तापमान आहे तर ते आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये दिसून येईल, तर ते जवळपास नोव्हेंबरच्या आसपास आहे पा, है की नाही? तर जसं त्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, तर इथे थोडंसं 35 कमी आहे, सो 1 आपण मायनस करू, किती होईल, 34. आणि फायनली आपण चेन्नईकडे जर आलो तिथे तर वर्षभर म्हणजे हवामान दमटच असतं समुद्र किनाऱ्यामुळं, आणि म्हणून जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये जे किमान तापमान आहे तर ते 20 थोडंसं जास्त आहे, त्याला आपण 21 अंश कन्सिडर करू. आणि मॅक्झिमम जे आहे जून महिन्यामध्ये टच केलेलं आहे पण 40 टच करत नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे त्याला आपण 39 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करू. त्यानंतर नेक्स्ट, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज करा. आता तापमान कक्षा कशा म्हणून आपण कमाल आणि किमान तापमान याच्यामध्ये जो फरक आहे त्या फरकाला काय म्हणतो आपण, तापमान कक्षा. मग तापमान कक्षा जी सर्वात कमी दिसली आपल्याला ती कोणामध्ये दिसली, चेन्नईमध्ये, कारण कमाल आणि किमान तापमानामध्ये फक्त 18 अंश सेल्सिअसच फरक आहे. बाकीमध्ये पाहून तुम्ही 41 6 करा, 35 फरक येईल तापमान कक्षा, है की नाही? त्याच्यानंतर मुंबईमध्ये जर पाहिलं आपण तर इथे 18 जायला का, 18 यायला, ठीक आहे, तर चेन्नईचं पण 18 यायला, परंतु ओवरऑल जर पाहिलं आपण तर आन्सर त्याचं काय येईल, चेन्नईच येईल. ओके, कारण किमान तापमान आहे ते जवळपास 21 गेलं ना त्याचं, त्याच्यामुळं ठीक आहे, मुंबई पण चालेल आणि चेन्नई पण चालेल. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा. दिल्लीचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर थंडी पण सर्वात जास्त दिल्लीमध्ये आहे आणि उष्णता पण सर्वात जास्त दिल्लीमध्येच आहे, 6 डिग्रीपासून तर 41 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सर्वात जास्त जी तापमान कक्षा आहे ती दिल्ली शहरामध्ये दिसून येईल आपल्याला, आणि म्हणून दिल्ली शहराचं जे हवामान आहे त्याला कसं म्हणू आपण, विषम. चेन्नईमध्ये जर पाहिलं आपण हवामान कसं होतं, सम होतं, सम आणि दमट म्हणू आपण त्याला, परंतु दिल्लीमध्ये जर पाहिलं आपण तर ते हवामान कसं आहे, विषम आणि कोरडं म्हणू आपण त्याला. ओके, मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. आता मुंबईचं तर आपण अभ्यास केलेलाच आहे, ओके, जसं की या ग्राफमध्ये त्यामध्ये किमान तापमान किती पाहिलं होतं आपण, 16, आणि कमाल तापमान किती पाहिलं होतं, 34 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर पर्जन्याचं प्रमाण जर पाहिलं आपण तर जून महिन्यामध्ये जो पाऊस आहे तर 400 आणि 500 म्हणजे एक अप्रॉक्झिमेटली आपण 450 मिलीमीटर कन्सिडर करू, मात्र जुलैमध्ये थोडासा जास्त पीक आहे पा, 800 क्रॉस केलं आहे, म्हणजे जवळपास 800 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडतो. आणि मुंबईचे जे तापमान जर पाहिलं आपण तर समुद्र किनारा आहे आणि तापमान पण जास्त आहे, म्हणजे उष्ण आणि दमट अशा पद्धतीचं मुंबईचं हवामान आहे. भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते. आता 4 शहरापैकी 3 शहरामध्ये जर पाहिलं आपण तर नैऋत्य मोसमी वारे कुठं कुठं आहे,
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता, बरोबर आहे का? आता जास्त वृष्टी जर पाहिलं आपण तर जुलैमध्ये आपल्याला थोडंसं प्रत्येक महिन्यामध्ये पीक दिसेल, बरोबर आहे का? नेक्स्ट, या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा. आता सम हवामान कुठं? जिथं समुद्रकिनाऱ्याजवळ आहे, जसं मुंबईच्या जवळ कोणता आहे? अरबी समुद्र, आणि चेन्नईच्या जवळ बंगालचा उपसागर. त्याच्यामुळे इथलं हवामान जे आहे तर ते जास्त कमाल आणि किमान तापमानामध्ये जास्त फरक नाही, त्यामुळे त्याला आपण सम हवामानाची शहरे म्हणू. आणि दिल्ली आणि कोलकाता याच्यामध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये खूप फरक येतो, त्याच्यामुळे त्याला आपण कोणतं म्हणू? विषम हवामानाची शहरे. भौगोलिक स्पष्टीकरण, त्यामध्ये अगोदर घेऊ, आता घेऊ आपण भारत. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. आता भारतात जे हवामान आहे त्याचा प्रकार जर पाहिला आपण तर कोणता आहे? मान्सून, त्याला आपण मोसमी सुद्धा म्हणतो. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते, तसेच दक्षिणेकडे वाढत जाते. आता एक लक्षात ठेवायचं की आपल्या देशाच्या मध्यातून काय जातं? कर्कवृत्त. 23.5° उत्तर अक्षवृत्त, 23.5° उत्तर अक्षवृत्त, याला आपण काय म्हणतो? कर्कवृत्त. आणि कर्कवृत्तापर्यंत गेलो आपण, विषुववृत्तापासून तर कर्कवृत्तापर्यंत. तुम्हाला माहिती आहे का विषुववृत्ताचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की ते 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच काय असते? रात्र असते. म्हणजे याचं रिझन जर पाहिलं आपण, सूर्यकिरणे जे आहेत ते लंबरूप पडतात. कारण ॲमेझॉनचं जंगल जर पाहिलं आपण, हे घनदाट काय आहे त्याच्यामागं ते भौगोलिकरण आहे पहा. कारण सूर्यकिरण जर तिरपे पडले ना तर काही वनस्पतींना प्रकाश मिळतो आणि काहींना मिळत नाही, बरोबर आहे का? आणि तिरपे उभे जर असतील, परपेंडिक्युलर लंबरूप जर सूर्यकिरणं असतील तर जास्तीत जास्त वनस्पतीपर्यंत सूर्यकिरण आहे. फोटोसिंथिसिससाठी तर आपण पाहिलं सनलाईट हे एसेन्शियल आहे. दॅट्स वाय तुम्ही पहा जास्त घनदाट जंगल हे कोणत्या प्रदेशामध्ये आहे पृथ्वीवर? विषुववृत्तीय भागामध्ये. आता विषुववृत्तापासून तर कर्कवृत्तापर्यंत आणि पलीकडे मकरवृत्तापर्यंत जर गेलो आपण, म्हणजे 23° वरती आणि 23° खाली, तर अशा या प्रदेशामध्ये सूर्यकिरणं कसे पडतात? लंबरूप पडतात. आणि लंबरूप पडल्यामुळं सरासरी वार्षिक तापमान जे आहे ते विषुववृत्तीय भागामध्ये कसं आहे? अधिक. आता भारतातून विषुववृत्त गेलेलं नाही पण विषुववृत्ताच्या जवळचा भाग आहे ना आपल्याकडं, कोणता? कर्कवृत्त. हां, म्हणून त्या भागामध्ये तापमान कसं असणार? विषुववृत्तासारखंच असणार, म्हणजे थोडंसं जास्त असणार, उष्ण असणार. आणि जसं आपण दक्षिणेकडे जाऊ, आता जसं जसं आपण दक्षिणेकडे येऊ तसं तसं आपण कुठं चाललो? बोल, विषुववृत्ताच्या जवळ चाललो, बरोबर आहे का? म्हणजे जसं की आता आपण तामिळनाडू केरळमध्ये आलो तर त्याचं अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8° उत्तर अक्षवृत्त. म्हणजे या भागामध्ये आणखीन आपण कोणाजवळ चाललो? विषुववृत्ताच्या जवळ चाललो. म्हणून तापमान दक्षिणेकडे काय होत चाललं आहे? आणखीन वाढत जातं. हां, हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान 40° सेल्सिअसपेक्षाही खाली येते. आता हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हिमालयीन पर्वतीय क्षेत्र याच्यामध्ये पाहिलं तर काही ठिकाणी तापमान हे 40°पेक्षासुद्धा काय असतं? कमी असतं. म्हणजे कमाल आणि किमान तापमान कक्षा भारताच्या मध्ये बरंच विविधता आहे. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षरतीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाली आहे. आता भारताच्या हवामानामध्ये जे वैविध्य आहे, वैविध्य म्हणजे वेगळेपणा, विविधता प्रचंड प्रमाणात जे दिसते, त्याला दोन गोष्टी आहे. एक आहे अक्षवृत्तीय स्थान, कारण आपण पाहिलं 8° तर 36° उत्तर अक्षवृत्तापर्यंत आपला भारत देश पसरलेला आहे. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर समुद्रसपाटीपासून उंची आहे की नाही, तर समुद्रसपाटीपासून उंची कसं, काही भाग समुद्रसपाटीच्या लेवलला आहे, काही समुद्रसपाटीपासून फार उंच लेवललासुद्धा आहे. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. आता मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारे जे भौगोलिक घटक जर पाहिला आपण, ओके, तर पहिलं कोण आहे? हिंदी महासागर. आणि दुसरं आहे मान्सून वाऱ्यांना अडवणारे कोण? हिमालय पर्वत. तर लक्षात ठेवायचं, हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत, तर भारताच्या हवामान आणि मान्सून या दोन्ही गोष्टींच्या निर्मितीवर ते काय करतात? प्रभाव टाकतात. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात, त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात. पहा, हिमालयामुळं पहिलं काय होतं की उत्तरेकडून येणारे जे अति थंड वारे आहे
तर ते अडवले जातात. म्हणजे हिमालयानं काय केलेलं आहे, थंडीपासून आपल्या भारत देशाचं प्रोटेक्शन केलेलं आहे. आणि दुसरं जर पाहिलं तर आपण जे नैऋत्य मौसमी वारे जेव्हा शिवालिक आणि हिमाचल रांगापर्यंत पोहोचतात ना, ते तिथपर्यंतच जातात, तिथं ते अडवले जातात आणि तिथून ते काय होतात, रिटर्न फिरतात. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आता वारे वाहण्यासाठी कमी दाबाचा आणि जास्त दाबाचा पट्टा हे आवश्यक असते आपण बोललेलो. आता पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे आणि राजस्थानचं जे थर वाळवंट आहे, तिथलं हवामान जर पाहिलं आपण तर कसं आहे, उष्ण आहे. आणि हवा जितकी उष्ण असेल ना तितकी ती कमी दाबाच्या पट्ट्याची असते, हे की नाही. म्हणजे उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पंजाबच्या मैदानी प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश याच्यामध्ये काय तयार होतो, कमी दाबाचा पट्टा. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. आणि त्यानंतर जे हिंदी महासागर आहे तिथं जर पाहिलं तर हवामान थोडंसं दमट असतं, है ना, पाण्याच्या संपर्कामुळे. म्हणजे तिथं जे आहे तिथली हवेमध्ये दाबाचा पट्टा जर पाहिला तर कसा आहे, जास्त दाबाचा पट्टा आहे तुलनेने, है ना, तुलनात्मक. म्हणजे पंजाब आणि राजस्थानचा प्रदेश जर पाहिला आपण तर तिथं कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे उष्ण हवामानामुळे. आणि त्याच्या तुलनेने जे महासागरीय भाग आहे तिथं जास्त दाबाचा पट्टा आहे आणि म्हणून हवा कशी वाहणार, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. आणि म्हणून हे जे ढग आहेत समजा, है ना, तर हे भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. आणि हे वारे जे आहेत बाष्पयुक्त असतात आणि याच रिझनमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो, परंतु घाटांच्या वातविन्मुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. आता परंतु या वाऱ्याला अडवणारे कोण आहेत, पूर्व घाट आणि पश्चिम घाट. आणि ह्यांच्या अडथळ्यामुळे जी किनारपट्टी भाग आहे, किनारी भागामध्ये पाऊस कसा पडतो, जास्त पडतो. पण घाटाच्या पलीकडे जर गेलो आपण तर तिथपर्यंत बाष्पयुक्त वारे जास्त पोहोचले का, नाही. म्हणून हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्याला आपण वातविन्मुख प्रदेश म्हणतो. आणि तिथं पाऊस कसा पडतो, कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात, त्यामुळे गुजरात राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो. आता वरती आपण पाहिलं होतं उत्तर भारतीय मैदानाकडे कोण आहे प्रेझेंट आहे, तिथं अरवली पर्वतरांगा, है की नाही. आता या पर्वतरांगांना समांतर असे हे बाष्पयुक्त वारे वाहतात आणि त्याच्यामुळे गुजरात आणि राजस्थान या भागामध्ये सुद्धा पाऊस कसा पडतो, कमी पडतो. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात आणि पुढे पुढे मग हे वारे कुठे जातील, आता उत्तरेकडे हिमालयाकडे जातील. त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. आता पुढे तापमान कमी होत जातं, तापमान जसं जसं कमी होत जाईल तसं तसं त्या वाऱ्यांची बाष्प धारण करण्याची शक्ती काय होत जाईल, वाढत जाईल. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो. आणि हिमालयाची नैसर्गिक तटबंदी आहे, पाहिलं ना आपण की शिवालिक टेकड्या वगैरे जे आहेत तर त्याच्यामुळं ते अडवले जातात आणि तिथं कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो, प्रतिरोध. प्रतिरोध म्हणलं की अडवले जाणे, ढगवर जाणे, त्याच्यापासून पाऊस पडणे. हिमालयाच्या रांगांपासून ही वारे परत फिरतात व त्यांच्या परतीचा प्रवास सुरू होतो. आणि हिमालयाच्या रांगापासून हे वारे तर पलीकडे हिमालय क्रॉस करू शकतात का, नाही. तर हे परत फिरतात आणि हा पाऊस आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो पाऊस पडतो ना, रिटर्नचा पाऊस, त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. हां, ईशान्येकडून हे वारे दक्षिण महासागराकडे परताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ असतो. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. आणि ईशान्येकडून हे वारे पुन्हा कुठे यायला लागतात, हिंदी महासागराकडे जेव्हा परत येतात तेव्हा ते भारतीय द्वीपकल्पामध्ये काही भागामध्ये पाऊस पडतात आणि त्या पावसाला आपण काय म्हणतो, मान्सून परतीचा काळ. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर भारताचे हवामान वर्षभर कसं असतं, उष्ण आहे. कर्करोत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असते आणि भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. आता भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये का गणले जाते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की 23.5 उत्तर अक्ष कर्कवृत्त जे आहे हे भारताच्या सर्वसाधारण कशातून जाते, मध्य भागातून जाते. कर्कवृत्ताचं जे हवामान आहे ते उष्णकटिबंधीय असल्यामुळे भारताचं जे प्रदेश आहे हा कोणत्या प्रदेशामध्ये येतो, मग उष्णकटिबंधीय. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना या देशाला बरेचदा करावा लागतो. आणि या रिझनमुळं आपल्या देशामध्ये पाऊस हा निश्चित स्वरूपाचा आहे का, नाही, अनियमित आहे. त्यानंतर कधी कधी काय होतं, दुष्काळ, चेन्नईसारख्या भागामध्ये चक्रीवादळे. आणि त्यानंतर पूर्वोत्तर राज्य जर पाहिले आपण, है ना,
बिहार वगैरे जर पाहिलं तुम्ही तर इकडे पुरांचं आसाम वगैरे, तिथं पुरांचं प्रमाणसुद्धा कसं आहे थोडंसं जास्त आहे, या नैसर्गिक आपत्तीचा आपल्याला सामना करावा लागतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानले आहेत, उन्हाळा, पावसाळा, मान्सून प्रतीचा, हिवाळा. आता भारतामध्ये आपल्याला लहानपणापासून 3 ऋतू शिकवले जातात, परंतु एक चौथा ऋतू पण तयार करायचा, तो कोणता आहे? मान्सून परतीचा ऋतू. माहीत आहे का तुम्हाला, राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात 50° सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते. हा, भारतामध्ये 50° सेल्सिअसचा जर एरिया पाहिला आपण तर तो कोणता आहे? गंगानगर. राज्य कोणता आहे? राजस्थान. आणि महिना कोणता? जून. कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान 48° सेल्सिअस इतके उतरते. नाही, कारगिल शहर हिवाळ्यामध्ये टेम्परेचर जे आहे -48°सेल्सिअस. मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मौसिनराम व चेरापुंजी ही दोन ठिकाणे भारतातलीच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे आहेत. तर जगामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो असं जर विचारलं तुम्हाला तर मेघालय राज्य आहे पा, त्यामध्ये खासी जिल्हा आहे, तिथं मौसिनराम आणि चेरापुंजी. मौसिनराममध्ये जर पाहिलं आपण तर 11,872 मिलीमीटर आणि चेरापुंजीमध्ये 11,777 मिलीमीटर पाऊस पडतो. पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. आता पश्चिम राजस्थानमध्ये जैसलमेर तर हा भारतातील सर्वात कोरडा भाग आहे, इथं वार्षिक पर्जन्य जर पाहिलं आपण तर 120 मिलीमीटरपेक्षा सुद्धा कसं आहे? कमी. मान्सूनच्या परतीच्या काळात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. आता मान्सून परतीचा काळ जो आहे तर आपण पाहिलं का ते चेन्नईमध्ये सप्टेंबरच्या नंतर जास्त पाऊस पडला होता, बरोबर आहे का? आणि तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त पाऊस हा मान्सून परतीच्या काळामध्ये पडत असतो. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. आता आपला भारत कशामध्ये होता? उष्णकटिबंधीय. आणि ब्राझीलसुद्धा कसा आहे? उष्णकटिबंधीय. या भागात हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात. आता ब्राझील जो देश आहे या देशाचं वैशिष्ट्य पाहिलं की तो कोणत्या गोलार्धामध्ये आहे? दक्षिण गोलार्धात आहे आणि आपला भारत उत्तर गोलार्धात आहे. आता या देशात हिमवृष्टी तर होत नाही, परंतु आकस्मिक परिस्थितीत कधी कधी काय होतं की दक्षिण ध्रुवीय वारे जे आहे हे ब्राझीलच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचतात, म्हणजे थंड वारे जे आहेत, कारण ध्रुवीय प्रदेशातले वारे कसे असतात? थंड असतात. ते वारे ते ब्राझीलचे लोक फील करू शकतात, परंतु कोणते? जे दक्षिण भागामध्ये आहेत, म्हणजे ध्रुवीय प्रदेशाच्या जवळ असणारा भाग जो आहे. अशा वेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते आणि दक्षिण ध्रुवीय वारे जिथं पोहोचतील तिथं काय होईल? हिमवृष्टी. 1879, 1957 व 1985 या वर्षी हिमवृष्टी झाल्याच्या नोंदी आहेत. आणि ही हिमवृष्टीवर शब्द आहे बघा, आकस्मिक परिस्थिती आहे की नाही, म्हणजे फार कमी काळ आहे, म्हणजे 100 वर्ष एकदा दिसलं आहे की नाही? 1879, 1957, 1985 ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.